नमस्कार मी राहुल गोस्वामी उद्योगाची शस्त्रास्त्रे या व्हॉट्सअप ऑडिओ प्रशिक्षणात आपल्या सर्वांचं स्वागत करतो यापूर्वी आपण उद्योगाची पूर्वतयारी आणि उद्योग व्यवस्थापन असे दोन प्रशिक्षण सत्र जे आहेत ती बघितली आहे उद्योगाच्या पूर्वतयारीमध्ये बेसिकली उद्योग सुरू करण्यापूर्वी काय काय तयारी करावी लागते या विषयावर आपण दहा सत्र असलेलं एक प्रशिक्षण सत्र आपण घेतलं आहे आणि यात आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चाही केली आहे त्याच्यामध्ये दहा सत्र होते उद्योग व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये बेसिकली सोळा सत्रांवर आपण चर्चा केली होती सोळा वेगवेगळे विषय होते आणि एक उद्योग ज्यावेळी आपण सुरू करतो तर त्यावेळी त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते त्याबद्दल आपण या प्रशिक्षणात आपण चर्चा केली होती आजचं जे आजपासून जे आपण प्रशिक्षण सुरू करतो आहे ते म्हणजे उद्योगाची शस्त्रास्त्रे याचा अर्थ असा होतो आहे की बेसिकली आपल्याला उद्योग करताना आपल्या उद्योगाचं जे काही मार्केटिंग आहे किंवा विक्री आपल्या उत्पादनांची विक्री आहे तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला जे, जे काही शस्त्रास्त्र लागतात म्हणजे काही टूल्स लागतात तर या टूल्सचा आपण आजपासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये आपण माहिती घेणार आहोत बेसिकली टूल्स थे आहे थे, जे आहेत हे परंपरागत याच्यातही येतात म्हणजे परंपरागत जे आतापर्यंत काम सुरू होत आलं आहे ते आणि एक दुसरा एक भाग जो आहे तो आहे म्हणजे आधुनिक म्हणजे डिजिटल मार्केटिंग तर एक ट्रेडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग असे दोन विषय जे दोन पार्ट आहेत ते आता होतात पण आपण आपल्याला आप दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे मात्र उपलब्ध असलेला जो काही बजेट आहे किंवा टायमिंग आहे किंवा जे काही आपलं स्किल सेट आहे ते सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी जमतात असं नाही आहे त्यामुळे आपल्याला जे काही जमेल तर त्याचा आपण उपयोग जो आहे हा करून घ्यायचा आहे तर यात दोन्ही प्रकारात जे आहे ते शून्य खर्चात आपल्याला मार्केटिंग कशी करता येते किंवा या त्याचं काही पर्याय आहेत तर त्या पर्यायांची जी माहिती आहे ही या उद्योगाच्या शस्त्रास्त्रे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आपल्याला काही शिकवणार नाही आहे मी फक्त जो काही माझ्याकडे छोटासा अनुभव आहे तो या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेअर करणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे बरेच ज्यांना एक खर्च करायचा नाही आहे किंवा एक बजेट कमी असतो तर अशा सर्व नवोद्योजक जे आहेत जे सर्व मित्र आहेत आपला तर त्यांच्यासाठी बरेचसे मार्ग या माध्यमातून मी सांगणारच आहे पेड मार्केटिंग पण आपण करू शकतो म्हणजे जिथे आपल्याला काही पैसे खर्च करावे लागतात तर आणि काही सेवा आपल्याला विकत घ्यावे लागतात तर त्याच्याविषयी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्यक्ष टूल्सला सुरू करण्या सुरुवात करण्यापूर्वी एक खूप महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे की मार्केटिंग करण्यामागचं आपला उद्देश काय असतो तर ते थोडंसं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यात आपला पहिला उद्देश असतो तो म्हणजे की आपले उत्पादन किंवा आपली सेवा किंवा आपला ब्रँड हा लोकांपर्यंत पोहोचवणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण सगळे जे काही धावपळ करत असतो जे काही आपण बरेचसे नवनवीनवी उपक्रम आपण करत असतो तर ते त्याचा पाठीमागचा उद्देश हा असतो की आपलं माहिती जी आहे आपल्या उद्योगाची ती लोकांपर्यंत पोहोचवणे दुसरा आपला उद्देश असतो तो म्हणजे आपल्या उत्पादनांच्या म्हणजे लोकांना होणाऱ्या फायद्याची माहिती करून देणं म्हणजे आपण जी काही उत्पादनं आपण लोकांना देतो आहे किंवा जी काही आपण सेवा देतो तर त्या माध्यमातून लोकांना काय फायदा होईल तर याची जी काही माहिती आहे किंवा आपण याला एक प्रकारे म्हणूया की प्रबोधन करणे आपण ग्राहकांचं जे आहे किंवा होणाऱ्या ग्राहकांचं जे आहे ते आपण एक प्रत्यक्षरित्या जे ते त्यांचं प्रबोधन आपण करतो तर ही जी हा आपला दुसरा मुख्य उद्देश असतो की जे काही आपण मार्केटिंग किंवा विक्रीच्या जे काही आपण ॲक्टिव्हिटी करतो त्यामुळे तिसरं असतं ते म्हणजे की आपलं व्यावसायिक जगात आपलं अस्तित्व दाखवणे हे खूप महत्त्वाचं आहे आपण व्यावसायिक आहोत आपण उद्योजक आहोत आणि त्यामुळे हे जे लोकांना सांगणं किंवा हे लोकांना पटवून देणं किंवा ती आपली जी काही ओळख आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे ज्यावेळी आपण ह्या ॲक्टिव्हिटीज आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग वेग करतो तर त्यावेळी आपलं प्रत्यक्ष लोक समजतात की नाही हे उद्योजक आहेत हे काहीतरी एक बिझनेस करतात एक छोटं त्यांचा काहीतरी आपला उपक्रम आहे तर याची लोकांना माहिती होते त्यामुळे ते अस्तित्व दाखवणं हे खूप गरजेचं असतं तर हे जे काही आपले छोटे छोटे आपण ॲक्टिव्हिटीज करू किंवा जे जे काही आपण टूल्स वापरू तर त्या टूल्सच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जे आहे ते पोहचवण्याचा प्रयत्न करू आणि आपलं जे काही उद्योगाचं अस्तित्व आहे ते आपण त्यांना दाखवून देऊ शकतो चौथा उद्देश असतो तो म्हणजे लीड जनरेशन करणं लीड जनरेशन म्हणजे काय की आपली उत्पादने विकत घेण्यास उत्सुक असलेल्या ग्राहकांची यादी बनवणे हे खूप महत्त्वाचं आहे कारण लगेच काही आपण आपलं उत्पादन ठेवलं आणि ते लगेच विकलं जातं असं नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक, एक ग्राहक लोकांची जी काय आहे ती यादी बनावी लागते म्हणजे मग पण तर त्यांना काय आपण अवेअरनेसच्या जे ॲक्टिव्हिटी आपण करू म्हणजे जे जे आपण ते टूल्स आहेत तर त्या टूल्सच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या अवेअरनेसच्या ॲक्टिव्हिटी करून आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि मग त्यानंतर मग लोकांचे जसे कॉल येतात किंवा एस एम एस येतात किंवा ते आपल्याला प्रत्यक्ष भेटतात वगैरे त्या सगळ्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला आपले जे काही होणारे ग्राहक आहेत ते आपल्याला संपर्क साधतात ते जे त्यांना आपल्या उद्योगाविषयी आपल्या उत्पादनाविषयी आपल्या सेवांविषयी अधिक माहिती जी आहे ती त्यांना हवी असते तर ती माहिती जाणून घेण्याकरता ते मग आपल्याशी संपर्क करतात तर अशावेळी जे काही जे जे लोक आपल्याशी संपर्क साधतात तर ते सगळे आपले असतात होणारे ग्राहक आणि मग या होणाऱ्या ग्राहकांमधून जे काही ग्राहक आपल्या माहितीतनं आपल्या आपण जे काही प्रबोधन करतोय तर त्याच्यातून त्यांची संतुष्टी झाली तर ते मग आपलं प्रत्यक्ष उत्पादन किंवा प्रत्यक्ष सेवा जी आहे ती विकत घेतात तर अशा प्रकारे ही एक प्रोसेस पूर्ण होते त्यामुळे लीड जनरेशन करणं हे आपलं चौथा मुख्य उद्दिष्ट असतं मार्केटिंग किंवा या विक्रीच्या ॲक्टिव्हिटी जे आहे त्या करण्यामध्ये पाचवं उद्दिष्ट आहे ते, ते म्हणजे उपलब्ध लीड म्हणजे भविष्यातील ग्राहकांची यादी यांना आपल्या उत्पादनांची माहिती पाठवणे ज्यावेळी संपर्क करतात आपल्याला किंवा ते आपल्याला एखादं वेगवेगळे माध्यम आहे जसं सोशल मीडियाच्या माध्यम आहे किंवा ईमेल आहे वगैरे असे बरेचसे डिजिटल मार्केटिंग आहे किंवा ट्रॅडिशनल आहे कॉल वगैरे एस एम एस वगैरे तर या माध्यमातून ज्यावेळी लोक आपल्याला ते संपर्क ते आपल्याला सांगतात की आपण तुम्ही आम्हाला तुमच्या उद्योगाविषयी किंवा तुमच्या सेवांविषयी अधिक माहिती जी आहे ती आम्हाला पाठवा तर ती माहिती जी आहे ती उपलब्ध जी काही आपल्याकडे लीड्स आलेले आहेत तर ते त्यांना ती माहिती जी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं पाचवं उद्दिष्ट असतं सहावं उद्दिष्ट असतं ग्राहकांना प्रत्यक्ष खरेदी करण्याकरता उद्युक्त करणे हे आपलं सहावं उद्दिष्ट ज्यावेळी आपण ग्राह होणाऱ्या ग्राहकांचे आपल्याला कॉल आले त्यांनी आपल्याकडनं अधिक माहिती पा मागवली आपण ती माहिती त्यांना पाठवली किंवा आपण जसं त्यांना कोटेशन पाठवलं उत्पादनाच्या किंमत वगैरे इतर त्याचे जे काही फीचर्स आहेत त्याविषयीची जी माहिती पाठवली तर ते 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 या सगळ्या याच्यातला प्रोसेस झाल्यानंतर ग्राहकांना प्रत्यक्ष खरेदी करण्याकरता उद्युक्त करणे म्हणजे त्यांना काहीतरी आपण त्यांचं फॉलोअप करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर या फॉलोअपची प्रक्रिया कशी करायची तर याविषयी आपण उद्योग व्यवस्थापन या प्रशिक्षणात आपण छान चर्चा केलेली आहे त्या त्या माध्यमातून तुम्हाला त्याचं माहिती जी आहे ती मिळेलच तर फॉलोअप केल्यानंतर मग जसं त्यांना वेगवेगळ्या ऑफर आपण एखादी देऊ शकतो किंवा त्यांना आपण एखादी वेगळी सेवा आपण देऊ शकतो जसं घरपोच सेवा मिळेल कॅश ऑन डिलेवरी मिळेल तर अशा काही सेवा आहेत की ज्यामुळे ग्राहकांना जे आहे ते आपण लुभवण्याचा जो काही प्रयत्न आहे किंवा त्यांना ते एक जास्तीत जास्त सेवा देण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण करू शकतो आणि आपले जे काही संभाव्य ग्राहक आहेत संभाव्य ग्राहकामधून ते ॲक्च्युअल ग्राहकांमध्ये त्यांचं जे काही कन्वर्जन आहे हे होऊ शकतं तर हे आपलं सहावं उद्दिष्ट आहे आणि सातवं आणि महत्त्वाचं आपलं उद्दिष्ट असतं ते म्हणजे आधीच असलेल्या ग्राहकांशी नेहमी समन्वय ठेवणे ने। हे खूप महत्त्वाचं आहे आणि नव्वद टक्के उद्योजक जे आहे ते यामध्ये कमी पडतात आणि कारण आहे आप त्यांचा जो काही ग्र आपण म्हणतो कस्टमर रिटेन्शन रेशो याला म्हणजे की जे ऑलरेडी ग्राहक आहेत त्यांनी एकदा आपल्याकडनं उत्पादन घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी आपल्याकडनं उत्पादन विकत घेणं हे खूप महत्त्वाचं आहे याच्यात फायदा असा होतो की आपली जी काही मार्केटिंग कॉस्ट आहे किंवा आपली जी काही शक्ती आपण जी पूर्ण लावतो म्हणजे आर्थिक शक्ती असो हो, आपल्या काम करतो आपला वेळ लावतो तर ही सगळी शक्ती जी आहे ही वाचते ही खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या जे काही ऑलरेडी ग्राहक का आहेत त्यांना तुम्ही अधिकाधिक चांगले तुम्ही सेवा द्या त्यांना शक्य ते जे काही वेगवेगळ्या ऑफर्स असतील रेग्युलर विक्रीच्या याच्यापेक्षा तर त्याच्यापेक्षा त्यांना काहीतरी असं वेगळं द्या की जेणेकरून ते ग्राहक आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत राहतील आणि त्यांना आपण एक चांगली सेवा जी आहे ती देत राहू तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि कुठलाही उद्योग तो छोटा असो मोठा असो प्रत्येक उद्योगामध्ये कस्टमर रिटेन्शन हे खूप महत्त्वाचं असतं जेवढ्या जास्तीत जास्त आपलं कस्टमर रिटेन्शन रेशो असेल तेवढा जास्तीत जास्त आपल्याला फायदा जो हो हा होत असतो तेवढा जास्तीत जास्त आपल्या बिझनेसची जी ग्रोथ आहे ती होत असते त्यामुळे हे खूप महत्त्वाचं असे त्यामुळे मार्केटिंग ही जी आहे ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया आपल्याला नित्यनियमाने सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे रेग्युलर बेसिसवर आपल्याला हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या करणं खूप महत्त्वाचं आहे याआधी आपण उद्योगाची पूर्वतयारी आणि उद्योग व्यवस्थापन याच्यामध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा केली आहे त्या त्या वेगवेगळ्या जे काही सत्र आहेत त्या त्यांच्या माध्यमातून अनेक विषयांवर आपण माहिती घेतलेली आहे तर त्या वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आपल्याला ग्राहकांपर्यंत हे रेग्युलर बेसिसवर जे आहे हे पोहोचत राहिलं पाहिजे एक खूप महत्त्वाचे एक मला आपल्याला शेअर करावं असं वाटतं ते म्हणजे की दररोज प्रत्येक उद्योगाचं तुम कुठलाही असो तो छोटा असो मोठा असो कसाही असो लग अगदी गृह उद्योग घरातला असो किंवा मोठं प्रत्येकाचे किमान दोन तास जे आहे ना हे किमान दोन तास दिवसातनं हे मार्केटिंगच्या ॲक्टिव्हिटीवर झाले पाहिजे ते आपण सोशल मीडियातला पोस्टिंग असो किंवा लोकांना भेटणं असो किंवा प्रत्यक्ष विक्री करणं असो तर यास या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ना हे किमान दोन तास प्रत्येक दिवशी या हो व्हायलाच पाहिजे फोन कॉल्स आहेत रेग्युलर बेसिसवर किंवा काही एस एम एस आहेत काही जसं फॉर एक्झाम्पल काही उत्सव आहेत काही सणवार आहेत तर त्या माध्यमातून ग्राहकांचे टचमध्ये राहणं तर हे सगळ्या गोष्टी नाही हे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती प्रत्यक्ष रेग्युलर बेसिसवर सुरू राहायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक दिवशी दोन तास या सगळ्या गोष्टींवर काम करणं खूप गरजेचं आहे इतर जे काही गोष्टी आहेत जसं उत्पादनं बनवणं किंवा सेवांविषयी बाकीची इतर जी काही आपले मेहनत चालू असते वेगवेगळ्या उत्पादनं लाँच करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या सेवांवर अपग्रेडेशन करण्यासाठी जे काही काम सुरू असतं ते सुरूच असतं पण त्याच्या माध्यमातून ते तर आपलं काम आपल्याला करायचंच आहे पण त्याशिवाय आपल्याला दोन तास असे काढायचे आहे दिवसातनं की ते दररोज हे दोन तास जे आहे हे फक्त आपल्याला आपला प्रचार प्रसार आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे आपण जे काही आपले ऑलरेडी ग्राहक आहेत ते तर त्यांच्याशी संवाद आपला हा साधलाच गेला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हे असे हे सात जे उद्दिष्ट आहे हे आपले खूप महत्त्वाचे आहेत आणि आपण त्या सर्व उद्दिष्टांचं व्यवस्थित एक पालन करणं हे खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपला जो उद्योग आहे हा निरंतर एक चांगल्या वेगाने धावू शकेल आणि तो वेग जो आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे तर त्याबद्दल आपल्याला सर्वांना येणाऱ्या प्रक्रियेसाठी शुभेच्छा आजपासून आपण पहिलं आपलं जे सत्र आहे हे आपण सुरू करणार आहोत आणि वेगवेगळ्या अनेक सत्र जे आहेत म्हणजे जवळपास या प्रशिक्षणामध्ये अडतीस विषयांवर आपण अडतीस सत्र घेणार आहोत आणि या पहिल्या सत्रातून मी आपल्याशी या उद्योगाची शस्त्रास्त्री या माध्यमातून आपण वेगवेगळे जे काही सेल्स आणि मार्केटिंगचे टूल्स आहेत तर त्या टूल्सविषयी मी माहिती जी आहे ही आपल्याबद्दल बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर सुरू करूया आपण आजचं आपलं पहिलं सत्र आणि आपलं आजचं पहिलं सत्र हे खूपच महत्त्वाचं आहे खूप प्रचंड महत्त्वाचं आहे कारण आपला तो विषय आहे तो म्हणजे व्हिजिटिंग कार्ड विझिटिंग कार्ड म्हणजे आपल्या व्यवसायाचा आत्मा असतो आणि हा जो एक साडेपाच सेंटीमीटर रुंद आणि नऊ सेंटीमीटर लांबीचं हे जे छोटंसं कार्ड असतं ना हे आपल्या व्यवसायाचं खूप मोठं कार्य करतं आणि हे एक प्रकारे आपली ओळख असते आणि आपल्या व्यवसायाची ओळख असते आणि आपल्या उद्योगाचा हा चेहरा असतो हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हा चेहरा अतिशय चांगला अतिशय व्यवस्थित असणं हे खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही डी डि, डि, टी पी ऑपरेटर जे ते आहेत तर त्यांच्याकडे आपल्याला व्हिजिटिंग कार्ड आहे की हे डिझाईन किंवा प्रिंटिंग करून जे आहे हे आपल्याला मिळू शकतात अँड ते ते आपल्याला खूप चांगलं सहकार्य जे आहे ते डिझायनिंगसाठी किंवा इतर प्रिंटिंगच्या माध्यमातून ते आपल्याला करू शकते तर या माध्यमातून मी तुम्हाला आज या व्हिजिटिंग कार्डवर काय काय माहिती असावी आणि ते वापरावं कसं का किंवा काय काय आपण त्याच्यामध्ये ॲडिशन्स करावेत तर त्याबद्दलची जी माहिती आहे ती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्यवसायाचं नाव आपलं त्या व्हिजिटिंग कार्डवर असणं खूप महत्त्वाचं आहे जे तुमचा व्यवसाय तुमची जी काही कंपनी असेल किंवा एंटरप्राइजेस असेल किंवा गृह उद्योग असेल तर एखादं तुम्ही छानसं नाव काहीतरी ठरवलं असेल आपल्या उद्योगाचं ते त्या उद्योगाचं जे नाव आहे ते त्याच्यावर असणं गरजेचं आहे दुसरं मालकाचं किंवा तुमचं जे स्टाफ मेंबर असतील तर त्यांचं जे नाव आहे त्या विजिटिंग कार्डवर असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही स्वतः तुमचा छोट एक उद्योग असेल तर तुम्ही तुमचं नाव तिथे लिहिणं गरजेचं आहे आणि uh, किंवा तुमचा जर कधी स्टाफ मेंबर असेल समजा तुमची एखादी मार्केटिंगची टीम असेल तर त्या मार्केटिंग टीममध्ये मग जे आहे असतील तर त्या मेंबरचं तिथे नाव तिथे असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे हुद्दा हुद्दा म्हणजे काय जे जी स्वतः उद्योजक आहेत त्यांचं स्वतःचं कार्ड असेल तर तिथे तुम्ही तुमच्या उद्योगाचे तुम्ही जसं सीईओ असाल किंवा तुम्ही पार्टनर असाल तर असे जे काही तुमचा हुद्दा असेल तो तिथे लिहिणं हे गरजेचं आहे जर तुमचे मार्केटिंगची टीम असेल किंवा इतर कुणी दुसऱ्या तुमचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतील त्यांना तुम्ही ऑथोराइज व्हिजिटिंग कार्ड देत असाल तर ते त्यांचं तुमच्या उद्योगाशी काय संबंध आहे म्हणजे त्यांचा काय हुद्दा आहे ते कुठल्या डिपार्टमेंटला काम करतात तर तो त्याचं जे काही हुद्दा आहे तो तिथे लिहिणं खूप गरजेचं आहे आणि डिपार्टमेंटचं नावही तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात म्हणजे तुम्ही जसं मॅनेजर कंसामध्ये तुम्ही लिहा मार्केटिंग किंवा मॅनेजर क्रमसो तुम्ही प्रोडक्शन तर अशा पद्धतीने तुम्ही जो काही मुद्दा आहे तो तिथे लिहू शकतात त्यानंतर येतो संपर्क क्रमांक मग त्यामध्ये मग तुमचा जसं मोबाईल नंबर असेल त्या प्रत्यक्ष व्यक्तीचा मोबाईल नंबर तिथे तो तुम्ही लिहू शकता किंवा तुमचा ऑफिसचा काही लँडलाईन नंबर असेल तर तो लँडलाईन नंबर जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता फॅक्स नंबर असेल तुमच्याकडे जर फॅक्स वगैरे मशीन असेल तर तेव्हा त्या फॅक्सचा काही वेगळा नंबर असेल तर तो, तो फॅक्स नंबर तुम्ही तर तुमचा व्हिजिटिंग कार्डवर लिहिणं गरजेचं आहे फॅक्सचा फायदा असा होता की काही कधी एखादं तुम्हाला एखादी ऑर्डर तुम्हाला पाठवायची असेल एखादा लेटर पाठवायचं असेल तर ते इमिडिएटली जे आहे ते आपल्यापर्यंत पोचू शकतं त्यानंतर ईमेल आय डी हे खूप महत्त्वाचं आहे तर तुमचा व्यवसायाचा जो काही ईमेल आय डी तुम्हाला एक क्रिएट करा तुम्ही वेगवेगळे ईमेलचे ऑप्शन्स आहेत जसा याहू आहे जीमेल आहे किंवा इतर कुठल्याही मेल आय डीजवर तुम्ही मेल क्रिएट करून जे काही उपलब्ध असतील तर त्यांचं तुम्ही मेल आय डी किंवा तुम्ही तुमचं स्वतःच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमचा स्वतःच्या कंपनीच्या नावाने तुम्ही ई मे मेल आय डी जो आहे तो तयार करू शकता आणि तो मेल आय डी जो आहे तो व्हिजिटिंग कार्डवर असणं खूप गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून लोक आपल्याशी संपर्क करू शकतील ते आपल्याला ईमेल पाठवू शकतील त्यांना अधिक माहिती पा हवी असेल तर ते आपल्याला मेल करतील आपण त्या मेल आय डीच्या माध्यमातून आपण ग्राहकांना जे काही आपले संभाव्य ग्राहक आहेत त्यांना आपण माहिती पाठवू शकतो किंवा जे आपले ऑलरेडी ग्राहक आहेत तर त्यांना बिल पाठवणे किंवा कोटेशन पाठवणे किंवा इतर माहिती त्यांना अपडेट करणे तर त्यासाठी मेल आय डी असणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्या उद्योगाचा वेबसाईट जे आहे तर त्याची लिंक जी आहे ती त्या ठिकाणी त्याचा ॲड्रेस जो आहे वेबसाईटचा तो तिथे आपल्या व्हिजिटिंग कार्डवर असणं महत्त्वाचं आहे की वेबसाईटच्या माध्यमातून जसं लोक तो आपल्या उद्योगाचा एक खूप मह महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे ते आपलं पहिलं ऑफिस असतं की लोकांना ज्यावेळी ते काही माहिती आपल्या उद्योगाविषयी हवी असेल तर आपल्या वेबसाईटचं जर नाव त्यावर असेल व्हिजिटिंग कार्डवर तर ते आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतील आणि आपल्या उद्योगाविषयीची अधिक माहिती जी आहे किंवा आपल्या सेवांविषयीची अधिक माहिती जी आहे ते वेबसाईटवरून घेऊ शकतील की जेणेकरून त्यांना एखादं मग उत्पादन विकत घ्यायचं असेल तर त्याचा तो पहिली जी स्टेप असते ती असते म्हणजे वेबसाईट तर ते वेबसाईट असणं गरजेचं आहे नसेल तरी हरकत नाही तुम्ही जसं फेसबुक पेज आहे तर त्याची लिंक वगैरे तुम्ही टाकू शकतात तर अशा माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून जी काही लिंक आहे एखादी ती आपण या आपल्या व्हिजिटिंग कार्डवर टाकणं गरजेचं आहे त्यानंतर व्यवसायाचा लोगो हा लोगो टाकणं खूप महत्त्वाचं आहे एखादा छानचा लोगो तयार करा की जेणेकरून ती आपली एक ओळख असते आज आपण बरेचसे मोठे मोठे उद्योग बघतो की ज्यांच्या फक्त लोगोच्यामुळे ती कंपनी कुठली आहे किंवा ते ब्रँड कुठला आहे तर त्याविषयीची जी माहिती आहे हे लोकांच्या मनामध्ये अगदी लगेच बिंबतं त्यामुळे लोगोचं चा खूप छान आणि खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे एक छानसा लोगो तुम्ही स्वतः तयार करू शकता कॅनवा हे एक प्रकारे एक ॲप एक एक आहे एक सॉफ्टवेअर आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्ही जे आहे तुम्ही स्वतः डिझाईन करू शकतात किंवा मग काही जे डी टी पी ऑपरेटर्स आहेत तुमच्या गावात किंवा शहरामध्ये तर त्यांची मदत घेऊन तुम्ही एक चांगला लोगो जो आहे तो तयार करू शकता त्यानंतर मग उद्योगाचं जे काही उत्पादन सॉरी उत्पादनाचे जे काही वर्ग आहेत त्या जसं कॅटेगरीज आहेत वेगवेगळे तर त्या कॅटेगरीजची जी माहिती आहे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता जसं त्याचं ठळक वर्ग लिहायचं लांबलाचं कुठली यादी लिहित नाही बसायची जसं एखादा समजा आयुर्वेदिक कंपनी आहे तर तु तुम्ही तुमचा अर्क चूर्ण औषधी किंवा इतर कुणाचा एखादा बिझनेस पूजाविधी सामान तर असं एक जी कॅटेगरी आहे ती त्या ठिकाणी लिहावी इत खूप लांबलचक ते नसावं अगदी थोडक्या चार ते पाच शब्दांमध्ये किंवा चार ते पाच शब्द वेगवेगळे एका कॅटेगरीचा एक शब्द असते चार ते पाच कॅटेगरी एका एका शब्दात जी आहे ती तिथे मेन्शन करावे त्यामुळे खूप जास्त असं काही लिहित न बसावे कारण खूप महत्त्वाचं आहे की जे काही आपण व्हिजिटिंग कार्ड डिझाईन करतो ना तर ते त्याच्यामध्ये टेक्स्ट किंवा लोगो आहे सगळी जी माहिती आहे ही साधारण जास्तीत जास्त पन्नास टक्के असावी आणि पन्नास टक्के भाग जो आहे हा आ, कोरा असावा त्यामुळे काही एक सुटसुटीतपणा आहे तो एक आकर्षकपणा व्हिजिटिंग कार्ड जो हा येत असतो त्यानंतर तुम्ही फेसबुक पेज लिंक आहे ट्विटर हँडल आहे इंस्टाग्राम आहे अशा वेगवेगळ्या काही तुमचे पे पेजेस असतील यूट्यूब असेल तर त्याची जी काही शॉर्ट लिंक आहे ती शॉर्ट लिंक तुम्ही तुमच्या व्हिजिटिंग कार्डवर देऊ शकता किंवा हे जे सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्यांचा फक्त लोगो जरी टाकला तरी इनफ होतो किंवा लोकांना कळतं की नाही ही व्यक्ती जी आहे किंवा हा उद्योग जो आहे हा फेसबुकवर पण याचं काही पेज आहे किंवा त्या मग ते त्यावेळी मग फेसबुकवर तुमच्या उद्योगाच्या नावाने ते सर्च करू शकतं किंवा यूट्यूबवर तुमच्या उद्योगाच्या नावाने सर्च करू शकतं त्यामुळे हे बेसिकली हे सगळे फेसबुक पेज किंवा ट्विटर हँडल इंस्टाग्राम हे आपण ज्यावेळी बनवाल तर ते सर्व आपल्या उद्योगाच्या नावाने किंवा तुम्ही तुमच्या वैयक्तिक नावाने करत असो तर तुम हे सगळे लिंक्स जे आहे त्या तुमच्या वैयक्तिक नावानेच बनवा की जेणेकरून ते सर्च करायला जे आहे हे सोपं होतं आणि लोक इझिली तुमच्यापर्यंत जे आहे ते पोहोचू शकतात तुमची एखादी शाखा असेल किंवा इतर कुठली शाखा असेल तर त्या शाखेचासुद्धा पत्ता जो आहे तो तो या व्हिजिटिंग मध्ये ॲड करायला हवा तिथले तिथला जर वेगळा संपर्क क्रमांक असेल तर तो वेगळा संपर्क क्रमांकही तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता जर तुमच्या बऱ्याच शाखा असतील तर बऱ्याचदा असं होतं की सगळी माहिती जी आहे ती व्हिजिटिंग कार्डवर आपण टाकू नाही शकत तर तुम्ही नुसतं शॉर्ट फॉर्ममध्ये तुमची ती शाखा कुठे आहेत तर त्या फक्त शाखेचं जे काही ता नगराचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल किंवा जिल्ह्याचं नाव असेल तर ते तेवढं तिथं तुम्ही फक्त त्या तालुका किंवा जिल्ह्याचं तुम्ही तिथे नाव लिहा किंवा नगराचं नाव लिहा आणि मग लोकांनंतर मग तुमच्याशी संपर्क करून त्या पर्टिक्युलर नगरातलं किंवा त्या पर्टिक्युलर तालुक्यातलं तुमची शाखा जी आहे त्याविषयीची माहिती घेऊन तिथला संपर्क क्रमांक किंवा तिथला पत्ता वगैरे घेऊन ते तिथे विज भेट जी आहे ती देऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे ही जी सगळी माहिती जी आहे ही अतिशय व्यवस्थितपणे आपल्या व्हिजिटिंग कार्डवर जी आहे ती यायला पाहिजे वरीलपैकी म्हणजे आपण आता मी तुम्हाला जेवढी माहिती सांगितली त्याच्यापेक्षा जेवढी आवश्यक आहे तर तेवढी तेवढीच माहिती जी आहे ती त्या ठिकाणी द्या खूप जास्त ते, ते भरलेलं चांगलं वाटत नाही हे खूप महत्त्वाचं आहे तर समजा तुमची माहिती थोडी जास्त आहे आणि तुम्हाला ती टाकायचीच असेल तर मग व्हिजिटिंग कार्ड हे वेगवेगळ्या प्रकारचे बनतात जसं एक सिंगल साईड व्हिजिटिंग कार्ड असतं म्हणजे तिथे फक्त एकाच साईडला प्रिंटिंग असते त्यानंतर बॅक टू बॅक प्रिंटिंग म्हणजे म्हणजे दोन्ही साईडला कार्डच्या दोन्ही साईडला प्रिंटिंग असते तसंही म्हणून किंवा एक फोल्डेबल व्हिजिटिंग कार्ड बनतं म्हणजे ते चार पानाचं असतं फ्लिप फ्लिपकार्ड आपण त्याला म्हणू शकतो तर तेही तुम्ही वापरू शकता जर तुमचं खूप जास्त शाखा असतील किंवा तुम्हाला जास्त उत्पादनांची माहिती द्यायची असेल आणि थोडं सुटसुटीतपणा आणायचं असेल डिझायनर करायचं असेल तर ते चार एक चार पाणी व्हिजिटिंग कार्डचाही तुम्ही वापर जो आहे हा करू शकता याच्यामुळे व्हिजिटिंग कार्ड जे आहे तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे किंवा फोर कलरमध्ये तुम्हाला हे उपलब्ध होतात तर जसं ज्या पद्धतीने आपण प्रिंटिंग करत जाऊ म्हणजे अगदी सिंगल व्हिजिटिंग कार्ड सिंगल साईड प्रिंटिंग तर त्याचा रेट हा सगळ्यात कमी असतो मग तसं मग डब बॅक टू बॅक साईड प्रिंटिंग होईल तर त्याचा रेट थोडा वाढतो चार पाणी असेल तर त्याचा अजून रेट वाढतो ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटिंग असेल फक्त नॉर्मल तर त्याचा रेट कमी असतो थोडं फोर कलरमध्ये म्हणजे जास्तीत जास्त रंगीत व्हिजिटिंग कार्ड जर बनवलं तर त्याच्यामध्ये अजून तो खर्च जो आहे हा वाढत जातो हो, त्यानंतर मग कार्डची जी काही पेपरची क्वालिटी असते तर त्या पेपरच्या क्वालिटीवरही पैसे जे असतात हो, हो। ते वाढत जातात किंवा कमी होतात तर जे काही आपलं बजेट असेल तर त्या बजेटप्रमाणे तुम्ही जे काही तुमचे प्रिंटर डी टी पी ऑपरेटर असतील तर ते त्यांच्याशी ते तुम्ही चर्चा करा आणि तुमच्या बजेटप्रमाणे तुमच्या आवडीनुसार जे काही बेस्ट ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल तर त्या बेस्ट ऑप्शनचा तुम्ही उपयोग जो आहे हा करून घ्यायचा आहे कारण काय की जशा जेवढंच आपण क्वालिटी जी आहे व्हिजिटिंग कार्डची ही वाढवत जाऊ त्या त्या पद्धतीने त्याचा जो खर्च आहे तर तो सर्व खर्च जो आहे हा वाढत जात असतो पेपर जो आहे हा खूप महत्त्वाचा असतो व्हिजिटिंग कार्डमध्ये म्हणजे तो असा डळमळीत वगैरे असा घेऊ नये त्याचे कमी मायक्रॉनचा असतो तर ते कमी गेटचा जो पेपर आहे तो न घेऊ नये कारण कसं आहे नॉर्मली ते फाटतात किंवा दुमडतात तर मग ते त्याचं जे काही इम्प्रेशन आहे हे चुकीचं जातं त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिजिटिंग कार्डचे पेपर मिळतात आणि चांगले क्वालिटीचे वगैरे पेपर मिळतात तर एक थोडंसं जाडसर व्यवस्थित असं असणारं असं आपल्या बजेटप्रमाणे जो पेपर आहे तो निवडायचा प्रयत्न करा यात एक अजून एक खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे की जी काही माहिती आपण व्यवसायाबद्दलची जी माहिती आहे ती आपण व्हिजिटिंग कार्डवर देणार आहोत तर ती सुटसुटीत असा म्हणजे ते भरल्यासारखं असं वाटायला नको ती जी काही फॉन्ड साईज आहे जी काय मॅटर आपण त्याच्यावर लिहित आहोत म्हणजे जसं आपलं उत्पादनाचं नाव आपलं नाव इतर संपर्क क्रमांक पत्ते वगैरे तर ती त्याचं जे काही फॉन्ड साईज आहे तर ती व्यवस्थित मॅनेज करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कलर कॉम्बिनेशन जो आकर्षकपणा व्हिजिटिंग कार्डला येतो ना तो कलर कॉम्बिनेशनमुळे येतं त्यामुळे ते कलर कॉम्बिनेशन हे सुयोग्य असणं हे खूप गरजेचं आहे आता कलर कॉम्बिनेशन म्हणजे काय की समजा तुमचं व्हिजिटिंग कार्ड जे आहे त्याचं बॅकग्राऊंड कलर हा डार्क असेल जसं काळं आहे जांभळा आहे किंवा अशा प्रकारचं काही ते बॅकग्राऊंड डार्क असेल तर पांढरा किंवा पिवळा किंवा गुलाबी अशा लाईट जे आहे कलर जे आहे हे टेक्स्टला द्यायचे की जेणेकरून ते टेक्स्टचे जे कलर आहेत म्हणजे जे, जे अक्षरांचा जो रंग आहे टेक्स्ट कलर म्हणजे अक्षरांचा रंग हा लाईट असायला पाहिजे तर त्यामुळे काय की ते जे टेक्स्ट आहे हे उठून दिसतं त्या आणि वाचायला पण ते इझी होतं फॉन्ट साईज अशा पद्धतीने असावी म्हणजे किमान बारा वगैरे फॉन्ट साईज जी आहे ती असावी आणि जो काही फॉन्ट आहे तर तो, तो लोकांना वाचता येईल असा सिलेक्ट करावा खूप डिझायनर फॉन्टमध्ये नाही जावे कारण बऱ्याचदा असं होतं की खूप डिझायनर फॉन्ट टाकतात आणि मग ते लोकांना वाचता येत नाही की नेमकं काय लिहिलेलं त्या कारण त्याच्यात अक्षरांपेक्षा डिझाईनच जास्त वाटतं तर तसं नको चांगलं सुटसुटीत आणि एक प्रोफेशनल असं बनवावं खूप जास्त क्रिएटिव्हिटी करून आहे कारण नाही तर मग ते बऱ्याचदा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे हा आपल्या ग्राहकांवर किंवा त्यांच्यावर जात असतो कारण त्यांना ते वाचता ना येत नाही किंवा ते कलर कॉम्बिनेशनमुळे ते अक्षरं दिसत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम जे होतात त्यामुळे कलर कॉम्बिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते फॉन साईजही ते खूप महत्त्वाची आहे ते की रिडेबल फॉन्ट साईज पाहिजे म्हणजे एक बारा वगैरे जी आहे ही रिडेबल फॉन्ट साईज आहे जेवढं कमी फॉन्ट साईज करायला जा तर मग ते रिडेबल होत नाही आणि मग किंवा अगदी यात जवळून बघावं लागणं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ज्या आहेत त्या तिथे होतात त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे लाईट बॅकग्राऊंड असेल समजा समजा पांढरं बॅकग्राऊंड आहे किंवा पिवळं बॅकग्राऊंड आहे गुलाबी बॅकग्राऊंड आहे तर त्याच्यावर मग डार्क कलरचे टेक्स्ट घ्यायचे म्हणजे जसे काळा आहे किंवा तपकिरी आहे असं ब्राऊन इतर कुठला असा जांभळा कलर आहे तर असे डार्क जे कलर आहेत ब्ल्यू कलर आहे तसे डार्क कलर जे आहे ते ता 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 त्यावर घ्यावे की जेणेकरून जे अक्षरं आहेत हे उठून दिसतील त्यामुळे एक एक खूप महत्त्वाचं की डार्क बॅकग्राऊंड असेल तर लाईट टेक्स्ट कलर आणि लाईट बॅकग्राऊंड असेल तर डार्क कलरचा टेक्स्ट कलर हे कॉम्बिनेशन असणं हे खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून जी अक्षरं आहे जी माहिती आहे ती ग्राहकांना ही अतिशय चांगल्या पद्धतीने सुटसुटीतपणे ही वाचता येईल डिझाईन आहेत किंवा इतर जे गोष्टी आहेत ते मी तुम्हाला जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ते फिफ्टी पर्सेंट फक्त जे जागा आहे ती वापरायची आहे पन्नास टक्के जागा जी आहे ही मोस्टली मोकळी असायला हवी की जेणेकरून ते सुटसुटीतपणा जो आहे हा आपल्या व्हिजिटिंग कार्डवर दिसेल खूप जास्त माहितीची भरमार त्यावर करू नये कारण व्हिजिटिंग कार्ड जे आहे हे हे बेसिकली एक प्रायमरी इन्फॉर्मेशन देण्याचं टूल आहे त्यामुळे त्या प्रायमरी इन्फॉर्मेशन देण्याच्या टूलवर तेवढीच माहिती हवी की जे आपल्यापर्यंत ग्राहक पोहोचू शकते म्हणजे ईमेलच्या माध्यमातून पोहोचतील वेबसाईटच्या माध्यमातून पोहोचतील फोन कॉलच्या माध्यमातून पोहोचतील किंवा आपला पत्ता दिला आहे तर ते प्रत्यक्ष आपल्या जे काही उत्पादनाचं स्थळ आहे तिथे येऊन ते भेटू शकतात तर अशी ही प्रायमरी माहिती जी आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे किंवा वेबसाईटचं नाव दिलं तर वेबसाईटच्या माध्यमातून ते आपलं प्रॉडक्ट आणि इतर विषयी इन्फॉर्मेशन जे आहे ते देत तर वेबसाईटवर वगैरे किंवा इतर जे काही टूल्स असते तर त्यावर खूप माहिती टाकणं ते तिथे टाकू शकतो पण एक सुटसुटीतपणा जो आहे हा आपल्या व्हिजिटिंग कार्डवर हवा त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं काळजी घेणं खूप गरजेचं आहे डिझाईन्सही करणार तर जे काही इमेजेस तुम्ही वापरणार तर ते फ्री इमेजेस असायला हव्यात हे खूप महत्त्वाचं आहे एखादं रजिस्टर्ड म्हणजे कोणाचं कॉपीराईट इमेज हे आपल्या विझिटिंग कार्डवर वापरू नये कायदेशीर काही अडचणी त्या ठिकाणी उभ्या राहू शकतात त्यामुळे जे कोणी डी पी डी टी पी ऑपरेटर असतील किंवा जे कोणी तुमचे इनहाऊस डिझायनर असतील किंवा तुम्ही स्वतः जर कॅनवा वगैरे सारख्या जे टूल्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हिजिटिंग कार्ड जे आहे डिझाईन करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही फ्री इमेजेस जे आहेत त्या त्याच वापरायला ज्या ठिकाणी एखाद्या इमेजवर कोणाचं दुसऱ्या याचं नाव लिहिलेलं असेल किंवा त्याला वॉटरमार्क असेल तर अशा इमेजेस ज्या आहेत ह्या वापरू नये कारण त्या ह्या दुसऱ्यांची मालकी असते त्याच्यावर आणि त्यामुळे दुसऱ्यांची मालकी असलेल्या इमेजेस ह्या आपल्या याच्यावर कधीही वापरू नये याचं काळजी घ्यावी कारण कायदेशीर अडचणींना सामोरं जाण्यापेक्षा आपण ती अडचणी येऊच नाही या असं काम करावं आणि त्याचा जो फायदा आहे आपल्याला भविष्यामध्ये चांगला मिळतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ह्या होत्या की आपण आपले जे काही व्हिजिटिंग कार्ड आहे हे कशा पद्धतीने तयार करावं आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की व्हिजिटिंग कार्ड देताना काय काळजी घ्यावी कारण तुम्ही म्हणत की आता याच्यात काळजी घेण्यासारखं काय पण हे खूप महत्त्वाचं आहे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी एक वाक्य वापरलं की आपलं विझिटिंग कार्ड हे आपल्या उद्योगाचा आपल्या व्यवसायाचा हा चेहरा असतो त्यामुळे आपण जसं आपण स्वतः तयार होतो छान आपण व्यवस्थित केस कापतो वगैरे व्यवस्थित छान आपण पावडर वगैरे हो असं सगळं करतो आपण थोडंसं तर कारण आपण स्वतः चांगलं दिसावं तसंच आपलं उद्योगाचं जे काही व्हिजिटिंग कार्ड आहे हे सुद्धा तेवढंच सुंदर दिसायला पाहिजे आणि त्यामुळे आपण ते कशा पद्धतीने सुंदर दिसेल आणि कशा पद्धतीने तयार करायचं याविषयी आपण माहिती घेतलीच आहे पण ते आता कोणाला आपल्याला द्यायचं आहे तर त्यावेळीसुद्धा विशेष काळजी जी आहे ही आपल्याला घ्यावी लागेल यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्हिजिटिंग कार्ड जे आहे हे कधी फाटकं किंवा डाग लागलेलं किंवा दुमडलेलं या अशा पद्धतीचं कधीही नसावं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याच्या त्याची सुरक्षितता करणंही खूप आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे जसं लेदरचे बॉक्स मिळतात किंवा छोटे कार्ड होल्डर मिळतात अगदी दहा रुपयांपासून हजार रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा चांगले महागडे असे व्हिजिटिंग कार्ड जे होल्डर आहेत ते मिळतात मार्केटमध्ये तुम्ही कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला असे वेगवेगळे प्रकारचे व्हिजिटिंग कार्ड जे आहे होल्डर आहेत ते तिथे तुम्हाला उपलब्ध होते त्यामुळे अशा व्हिजिटिंग कार्ड होल्डरचा वापर करावा की जेणेकरून व्हिजिटिंग कार्ड जे आहे हे दुमटणार नाही किंवा त्याच्यावर काही डाग पडणार नाही किंवा धूळ वगैरे लागणार नाही तर त्यामुळे त्याची काळजी जी आहे ती अतिशय छान स्वच्छ व्यवस्थित राहतील तर असे बॉक्सेसचा तुम्ही वापर जो आहे हा किंवा कार्ड होल्डरचा जो वापर आहे तुम्ही करू शकतात नॉर्मली विजिटिंग कार्ड खिशात वगैरे किंवा वॉलेटमध्ये ठेवणे बऱ्याचदा वॉलेटमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की ते, ते थोडंसं दुमडतं किंवा असं वागतं वगैरे असं बरेचसा किंवा वॉलेटचा जो शेप असतो हा थोडासा आपला त्याच्यात बरेचसे काही कागदपत्र पैसे वगैरे सगळं असल्यामुळे तर बऱ्याच वेळा असं होतं की ते, ते विजिटिंग कार्ड जे आहे त्याच्यावर त्याचं इम्प्रेशन येतं त्यामुळे मग ते व्हिजिटिंग कार्ड जे आहे खराब होण्याची शक्यता जास्त असते तर त्याच्यापेक्षा एक फ्रेंडली जे पॉकेट फ्रेंडली व्हिजिटिंग कार्ड होल्डर मिळतं तर ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात की ज्याच्यामध्ये सा साधारण सहजपणे एक वीस पंचवीस व्हिजिटिंग कार्ड जे आहेत एवढे जरी बसले तरी खूप झालं तर ते रेग्युलरली बेसिसवर तुम्ही रोजच्या रोज तुम घरातून बाहेर पडताना किंवा आपलं कामकाज ॲक्च्युअल सुरू करण्याच्या आधी ते चेक करून घ्यावं आणि त्याच्यामध्ये मग रेग्युलर रिफिलिंग जे आहे हे करत राहावी त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं जे काही व्हिजिटिंग कार्ड आहे अतिशय साफ सुंदर स्वच्छ असणं हे खूप महत्त्वाचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की विझिटिंग कार्ड देताना अतिशय अदबीने देणं खूप महत्त्वाचं आहे आणि अदबीने देणं म्हणजे काय की विझिटिंग कार्डला दोन्ही हाताने मध्यभागी पकडायचं आहे आणि कार्डवर जे काही लिहिलेलं आहे म्हणजे जे काही रायटिंग आहे त्याचं जे काही तोंड आहे ते ज्यांना आपण कार्ड देतो आहे त्या त्या कार्ड घेणाऱ्याच्या बाजूला ठेवा ठेवावं आणि मग दोन्ही हाताने अतिशय अदपशिरित्या देणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण आपलं विज व्हिजिटिंग कार्ड जे आहे ही आपली आपलं आपली प्रॉपर्टी आहे तो आपल्या उद्योगाचा एक चेहरा आहे आणि त्याचा आदर करणं त्याचा सन्मान करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपणच जर आपल्या उद्योगाचा आदर सन्मान करणार नाही तर समोरचा व्यक्तीही त्याला आदर आणि तेवढा सन्मान जो आहे तो देणार नाही त्यामुळे अतिशय अदबशीरपणे व्हिजिटिंग कार्ड द्यावं आणि अतिशय स्वच्छ साफ सुंदर असं आणि व्यवस्थित पद्धतीने जे व्हिजिटिंग कार्ड जे आहे हे समोरच्या व्यक्तीला द्यावं <coughs> स एका हाताने म्हणा किंवा असं चिमटीत पकडून दोन बोटात पकडून आडवे तिरके असं काही काही मी बऱ्याच लोकांना बघितलं तर असं विजिटिंग कार्ड कधी कोणाला देऊ नये त्यामुळे काय की आपला आपल्या व्यव व्यवसायाबद्दल असलेला आदरभाव जो आहे ना तो एक दिसतो की म्हणजे एक दंभपणा म्हणा किंवा एक अहंकार जो आहे या सगळ्या गोष्टीतून दिसतो त्यामुळे असं कधीही करू नये आपल्या विझिटिंग कार्डला अतिशय सन्मानपूर्वक तुम्ही ते द्यावं कारण तुम्ही ज्यावेळी सन्मान देतात ना त्या कार्डला तर त्यावेळी समोरच्या माणसाच्या मनातसुद्धा त्या कार्डविषयी सन्मान येतो आणि तोही तेवढंच सांभाळून ते जे कार्ड आहे ते ठेवतो त्यामुळे एक प्रकारे हे आपण आपल्या उद्योगाला दिलेल्या एक प्रतिष्ठा जी आहे ही आपण स्वतःच आपल्या उद्योगाला प्रतिष्ठा जी आहे ही वाढवून देऊ शकतो त्यामुळे आपण जेवढी जास्त प्रतिष्ठा एक चांगलं आपण आपल्या उद्योगाला आदर सन्मान देऊ तर तेवढाच आदर सन्मान जो आहे तर मग जे समोरचे व्यक्ती आहे देता। देता। था था ते देतात बऱ्याचदा काय होतं की एक बऱ्याच लोकांकडून व्हिजिटिंग कार्ड घेतात ते फेकून देतात किंवा काय काय कारण याच्यामागचं असं असतं की ते त्याची जी व्हॅल्यू आहे ना ती व्हॅल्यू क्रिएशन झालेली नसते त्यामुळे व्हिजिटिंग कार्ड त्याचे व्हॅल्यू क्रिएशन होणं हे खूप गरजेचं आहे आणि ते वाटताना किंवा देतानासुद्धा हे कोणालाही द्यायचं नाही हे खूप महत्त्वाचं आहे कारण बरेच लोक काय होतं की त्यांना त्याची व्हॅल्यू नसते त्यामुळे ज्यांना खरंच आवश्यकता आहे ज्यांना ज्यांच्यापर्यंत आपलं विझिटिंग कार्ड खरंच जायला पाहिजे द्यायला पाहिजे तर अशाच लोकांना व्हिजिटिंग कार्ड द्या नको तिथे म्हणजे फक्त वाटत सुटणं हे चुकीचं आहे तर तसं देऊ नये त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यांना खरंच गरज आहे तर अशा व्यक्तींनाच आपलं विझिटिंग कार्ड जे आहे हे द्यावं व्हिजिटिंग कार्ड हे कधी म्हणजे असं बरंच मी काही काही लोकांना माझ्या एक दहा बारा वर्षांच्या आयुष्यामुळं एक प्रोफेशनल लाईफमध्ये मी बऱ्याच Uh, लोकांना असं बघितलं की असं कधीतरी ते असं टेबलवर असं ते व्हिजिटिंग कार्ड जे आहे हे असं टाकून देतात किंवा ते असं फेकल्यासारखं म्हणजे फेकत नाही पण एक टा तसं त्या पद्धतीचं एक जी काही ॲक्शन आहे ती त्यांच्याकडनं घेतात आणि बरेचदा ते व्हिजिटिंग कार्ड जे आहे ते हे लोकां म्हणजे ज्याला द्यायचं आहे व्हिजिटिंग त्याच्या हातात ना देतं ते असं टेबलवर वगैरे टाक तर तसं कधीही नाही करायचं व्हिजिटिंग कार्ड हे कधीही आपल्या हातातून समोरच्या ज्या व्यक्तीला आपल्याला द्यायचं आहे त्याच्या हातातच विजिटिंग कार्ड हे दिलं गेलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे टेबलवर ठेवणं वगैरे अशा गोष्टी करू नये त्यामुळे काय की कारण याच्यामागे की ज्यावेळी आपण व्यवस्थित एक, एक अदबशीरपणे व्हिजिटिंग कार्ड देतो आपण समोरच्या व्यक्तीला तो तो तेवढ्याच अदबशीरपणे तेवढ्याच एक रिस्पेक्टने ते व्हिजिटिंग कार्ड घेतो आणि त्यावरची जी माहिती आहे तो तेवढ्याच एक उत्सुकतेने वाचत असतो तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि का मी तुम्हाला एक सांगेल मी माझं मागचं जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये मी एक वाक्य नेहमी वापरलं की मार्केटिंग इज ट्रान्सफरन्स ऑफ फिलिंग्स त्यामुळे आपण जेवढा जो काही आपण आपल्या उद्योगाबद्दलचा जो काही आदरभाव आहे तो आदरभाव आपण समोरच्या व्यक्तीला व्हिजिटिंग कार्डच्या माध्यमातून आपण तो ट्रान्सफर करत असतो आणि ही उद्योग करण्याची ही पहिली एक स्टेप असते त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचा जो आदरभाव आहे तो समोरचा तुमच्या उद्योगाचा जो आदरभाव आहे तो समोरच्या व्यक्तीलासुद्धा तो ट्रान्सफर करायचा आहे त्यामुळे ही जी काही पद्धत आहे जी आपली बॉडी लँग्वेज आहे विजिटिंग कार्ड देताना तर ती बॉडी लँग्वेज जी आहे ही पॉझिटिव्ह हवी हो एक आत्मविश्वास पूर्ण हवी आणि अदबशीरपणामुळे की त्याच्यामध्ये रिस्पेक्टफुलनेस असावा त्यामुळे जेवढा आपण आपल्या उद्योगाला रिस्पेक्ट देऊ तर तेवढाच आपल्याला जास्तीत जास्त चांगलं प्रेम जे आहे हे आपल्याला आपल्या ग्राहकांकडनं किंवा सप्लायरकडनं हे आपल्याला मिळत असतं व्हिजिटिंग कार्ड आहे याला बिझनेस कार्डसुद्धा म्हणतात बऱ्याचदा आपण ग्राहकांकडे किंवा समाजात आपण वावरतो तर ते नेहमी आपल्याकडे ठेवा आणि जिथे जिथे आवश्यक वाटेल तिथे तिथे ते द्या आपल्या व्यवसायाबद्दल माहिती देण्याचं काम जे आहे ते अगदी न बोलता अप्रत्यक्षपणे आपलं विझिटिंग कार्ड हे करत असतं त्यामुळे ते, ते नेहमी आपल्याकडे असणं हे खूप महत्त्वाचं आहे आपण एखाद्या ग्राहकाला भेटायला जातो किंवा एखाद्या सप्लायरकडे आपण भेटायला जातो किंवा इतर कुठेही काही आपली औपचारिक भेट असेल किंवा व्यावसायिक भेट असेल तर अशा सर्व ठिकाणी गेल्यावर पहिल्यांदा आपलं व्हिजिटिंग कार्ड देणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या उत्पादनाची आपल्या आपल्या उद्योगाची जी माहिती आहे ती आपण त्या लोकांपर्यंत आपण पोहोचत असतो आणि त्यामुळे त्याचं खूप मोठं महत्त्व जे आहे ते आहे आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा कुणालाही भेटायला गेल्यानंतर आपलं व्हिजिटिंग कार्ड हे त्यांना देणं हे खूप महत्त्वाचं आहे व्हिजिटिंग कार्डचा जसा उपयोग जे आहे म्हणजे आपण चालता बोलता अगदी बसमध्ये आपण प्रवास करतो आहे किंवा ट्रेनमध्ये आपण प्रवास करत असतो किंवा विमानात आपण प्रवास करत असो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये आपण काही एक ज लंच डिनर वगैरे असं काही ते आपण हॉटेलमध्ये गेलो आहोत तर तिथे काही एखादं फंक्शन असेल इव्हेंट्स असतील कुठल्या ॲक्टिव्हिटी आहे जे यात्रा आहेत जे काही सामाजिक कार्यक्रम आहे असं अनेक ठिकाणी आपल्याला परिचित आणि नवीन लोक आपल्याला भेटत असतात तर त्या परिचितांना ज्यांना आपण ऑलरेडी ओळखतो पण त्यांना आपल्या उद्योगाविषयीची माहिती नाही आहे तर ती माहिती आपण जी आहे आपल्या व्हिजिटिंग कार्डच्या माध्यमातून आपण त्यांना देऊ शकतो की त्यांना आपण सांगू शकतो मी एक नवीन उद्योग सुरू केला आहे आणि हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे त्याच्याबद्दल माझ्या उद्योगाविषयीची जी माहिती आहे ती त्यांच्या आपण त्यांना देऊ शकतो त्यामुळे काय होतं की या माध्यमातून जे आहे अप्रत्यक्षरित्या म्हणजे फक्त प्रत्यक्ष मार्केटिंग खूप मेहनत घेऊन करायचीच असते असं नाही आहे तर ह्या हे जे काही वेगवेगळे स समारंभ वगैरे असतात वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटीज असतात ते या माध्यमातून आपण व्हिजिटिंग कार्डच्या माध्यमातून आपण अप्रत्यक्ष मार्केटिंग जी आहे ती आपण करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना आपण व्हिजिटिंग कार्ड जे आहे हे आपण देऊ शकतो आणि जसं व्हिजिटिंग कार्ड आपण दुसऱ्यांना देतो ना तसं समोरच्या व्यक्तीचंही व्हिजिटिंग कार्ड आपल्याकडे घ्या याचा एक फायदा असा की आपलासुद्धा जो डेटाबेस आहे हा तयार होतो बऱ्याचदा जसं फॉर एक्झाम्पल आ, एक उद्योगाची जी पूर्वतयारी आहे या प्रशिक्षणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मार्केट सर्वे कसा करा तर मार्केट सर्वे करण्यासाठी आपल्याला आपण ज्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेटी देतो तर त्या भेटी देताना तिथल्या त्यांच्या उद्योगाविषयी आपल्याला सप्लायर शोधायचे आहे तर समजा आपण मार्केटमध्ये आपण गेलो तर तिथल्या ते वेगवेगळे जे काही सप्लायर्स आहेत त्यांचं व्हिजिटिंग कार्ड जे आहे हे गोळा करून आणावं की जेणेकरून आपल्याला कधी काही कुठल्या गोष्टीची गरज पडेल तर ती जी माहिती आपल्याला लागेल ती आपल्याकडे उपलब्ध असू शकेल आणि आपल्याकडे माहिती केव्हा उपलब्ध असेल तर ज्यावेळी आपल्याकडे समोरच्या म्हणजे किंवा मार्केटमधल्या था त्या प्लेयर्सचं जे काही व्हिजिटिंग कार्ड आहे हे आपल्याकडे असेल तर त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की आपण आपलं तर व्हिजिटिंग कार्ड आपल्याला आप द्यायचंच आहे पण आपल्याकडे समोरच्या व्यक्तीचं त्यांचंही व्हिजिटिंग कार्ड आपल्याला घ्यायचं आहे की जेणेकरून आपलाही डेटाबेस चांगला बनेल किंवा कधी आपल्याला एखाद्या सेवेची एखाद्या वस्तूची आपल्याला गरज लागली तर आपण त्वरित त्या व्हिजिटिंग कार्डच्या माध्यमातून आपल्याला त्या सप्लायरपर्यंत जे आहे हे पोहोचता येईल आणि आपल्याला जे काही सेवा किंवा उत्पादनं हवी असते तर ती आपल्याला त्वरित घेता येते त्यामुळे अशी या व्हिजिटिंग कार्डचं हे खूप मोठं महत्त्व जे आहे हे आपल्या उद्योगात आहे त्यामुळे तुम्ही एक अतिशय छान अतिशय चांगलं सुटसुटीत आकर्षक आणि स्वच्छ असं एक चांगलं व्हिजिटिंग कार्ड तुम्ही बनवा आणि तुमच्या उद्योगाची जी काही माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या व्हिजिटिंग कार्डच्या माध्यमातून प्रयत्न करा व्हिजिटिंग कार्डचा एक दुसरा एक अजून पैलू आहे जे मी आपण आत्तापर्यंत बोललो ते म्हणजे की एक आपला एक पेपर फॉर्मॅटमध्ये एक फिजिकल फॉर्मॅटमध्ये व्हिजिटिंग कार्ड हे होतं आजकाल डिजिटल विजिटिंग कार्ड हे चलनही हळूहळू वाढतं आहे तर अशा काही सेवा देणाऱ्या कंपनी पण आहेत तर ज्यांची माहिती तुम्हाला फेसबुक किंवा इतर गुगलच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल की जिथे शंभर रुपयापासून तर काही हजार रुपयांपर्यंत एक चार्जेस घेऊन तुम्हाला तुमचं डिजिटल विझिटिंग कार्ड जे आहे हे बनवून मिळतं तर असं हे डिजिटल विझिटिंग कार्ड जे आहे तर त्याचाही उपयोग जे आहे की आपण तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्याचा वापर करू शकतो म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती लिंक्स जी आहे डिजिटल विजिटिंग कार्डची तर ती लिंक जी आहे ती आपण लोकांना पाठवू शकतो आणि त्याचं आपल्याला प्रिंट करण्याची गरज नसते ते आणि सहज आपण व्हॉट्सॲप किंवा फेसबुक त्या अशा माध्यमातून आपण ते शेअर करू शकतो आणि ते व्हिजिटिंग कार्ड जे आहे ते त्यांना आपण लोकांना पाठवू शकतो तर मात्र ते सेव्ह करून ठेवता येत नाही थोडी अडचण जी होते की ग्राहकांना ज्यावेळी ॲक्च्युअल गरज असेल तर त्यावेळी ते व्हिजिटिंग कार्ड जे आहे ते त्यांच्यापर्यंत उपलब्ध असेलच असं नाही काही लिंक जे आहे ते व्यवस्थित तयार करून आपण फोनमध्ये व्हिजिटिंग कार्ड जे आहे ते सेव्ह करून ठेवू शकतो तर असं फोनमध्ये व्हिजिटिंग कार्ड सेव्ह असलेलं हे खूप महत्त्वाचं मा आहे आणि त्या माध्यमातून जी माहिती आहे ही आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो तर दोन्ही प्रकारच्या विझिटिंग कार्ड बनवण्याचा प्रयत्न करा आणि त्याची जास्तीत जास्त फायदा जो आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवून आपल्या उद्योगाचे प्रगती करून घ्या आजच्या सत्रात एवढंच येणाऱ्या पुढच्या सत्रांमधून आपण वेगवेगळ्या अनेक सत्रांवर अनेक विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आजच्या सत्रात आपल्याला काही अडचण असेल तर आपण नक्कीच मला संपर्क करू शकतात माझं नाव राहुल गोस्वामी आणि एट झिरो नाईन सेवन टू सेवन फाय वन थ्री सिक्स हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण आपले प्रश्न जे आहेत माझ्यापर्यंत पोचवू शकतात धन्यवाद आपला दिवस शुभ हो